यहाँ वहाँ सारे यहाँ पे चल नियतीनं कितीही अन्याय केला तरी न डगमगता परिस्थिती शरण होण्यापेक्षा परिस्थितीला शरण आणण्याचा लढा उभाना अभावानं चढवतो. अंधत्वानं पहिला वार केला, त्यानंतर नोकरी गेली. हा नियतीनं केलेला दुसरा वार होता. पण हार मानायची नाही हा निर्धारही सोबत होता. त्यामुळं करायचं काय, जगण्याची लढाई कशी लढायची हा विचारही रात्रंदिवस चालू लागला. अंगभूत असलेल्या गायनाच्या कलेचा वापर करायचा असं ठरवलं. सूर्यवंशी यांनी स्थापन केलेल्या दिव्यांग संगीत साधना या संघटनेचा त्यांना आधार मिळाला आणि या वाद्यांमुळं दिव्यांगांच्या 4 प्रपंचांना 2 वेळचा घास मिळू लागला. जिथं जागा मिळेल तिथं वेगवेगळ्या चौकांमध्ये भर उन्हात गायन वादन करून जगण्याची लढाई लढणारे हे दिव्यांग कुटुंब. सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी हडपसर भागामध्ये या कलाकारांना रखरखत्या उन्हात आपली कला सादर करताना पाहिलं. त्यांचा हा संघर्ष पाहून मदतीचा हात म्हणून या दिव्यांग कुटुंबांना त्यांनी छत्र्या आणि कॅसिओ दिला. उद्या तुम्हालाही हे जीवनयोद्धे अन्य कुठेतरी लढताना दिसतील. शक्य झाल्यास आपणही त्यांना थोडी मदत करा. गाणं म्हणता तुम्ही कुठलं गाणं म्हणणं आवडतं तुम्हाला? मला सगळीच गाणी आवडतात. हो का? जुनी गाणी, मराठी गाणी? अच्छा, नाव काय तुमचं? मंगल सिद्धनाथ माडी. अच्छा, तुमचं नाव काय? भालेराव. दत्ता भालेराव. बर, कसं आहे? ही पार्टी तसं म्हणजे मीच चालवत असतो. बर. आणि ही पार्टी तशी खूप जुनी पार्टी आहे. बर. दिव्यांग संगीत साधना या पार्टीचं नाव आहे. बर. तर या पार्टीचे चालक मालक आता हयात नाही आहेत. बर. त्यांनी आम्हाला ही म्हणजे चालवायला दिलेली आहे. बर. तर त्यांचं नाव होतं लिंबराज उर्फ आबा सूर्यवंशी. जवळजवळ खूप ज्येष्ठ व्यक्ती होते ते. हे आमच्यासारखेच होते अंध. अच्छा. हा, तर त्यांनी ही पार्टी आता आम्हाला चालवायला दिली. चालवायला दिलेली आहे. बर. सगळं साहित्य वगैरे हे सगळं त्यांचं आहे. अच्छा, साहित्य तुमच्याकडे नाहीये का? नाही, स्वतःच आमचं नाहीये. बर. सगळं त्यांचं साहित्य. पण आता ते नाहीये म्हणून त्यांनी पार्टी बंद पडू नये आणि 4 लोकांचा कसं ते रोजगार चालावा या उद्देशाने त्यांनी ही पार्टी आमच्या चालवली. तर माझ्या स्वतःच्या परिवारामध्ये आम्ही, मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. त्यापैकी ही मुलगी माझी आहे. बर. आणि बाकी 1 मुलगी शाळेत आता 10वीला आहे. बर. तुमचे मम्मी ती पण अंधच आहे. बर. तुम्हाला तुमचं उदरनिर्वाह गाण्यावरती चालतो? सरासरी आता गाण्यावरती. कारण काय झालंय की आम्ही, आमच्यापैकी बरेच लोक पूर्वी काही ठिकाणी नोकरीला होते, काही खाजगी मध्ये वगैरे असं. बर. काही कारणास्तव कंपन्या कोणाच्या बंद पडल्या, कोणाचं काय झालं. बर. आणि मग आता हे असंच करण्यापेक्षा आपल्याकडे जी काही कला आहे त्या कलेच्या माध्यमातूनच मग आपला आपण उदरनिर्वाह चालवायचा असं आमचं सर्वांचं ठरलं. आणि मग पार्टीच्या माध्यमातून आम्ही आमचे रोज आणि करतो. तुम्ही वेगवेगळ्या चौकात असं बसता का इथंच नेहमी? वेगवेगळ्या चौकात. काही ठिकाणी सावली उपलब्ध होती, कधी काही ठिकाणी नाही होत. तर आता ह्या छत्र्यांच्या माध्यमातून आम्हाला खोटी म्हणजे एक. आणि ऊन लागत नाही तुम्हाला एवढं कडक ऊनाचं? इलाज पण नसतो ना. हा एक पर्याय नाही त्या गोष्टीला. काही माता छत्री दिलेली बरं वाटतं ना. हा एक मोठा आधारच झालाय आम्हाला. भले जिथं जिथं उन्हाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी तरी याचा निश्चित. तुम्हाला आतापर्यंत असं उन्हात बसल्यानंतर कोणी मदत केली का? आता कसं आहे, छत्रीचा सारखी अशी मदत नाही कोणाच्या लक्षात आली. म्हणजे असं मग थोडस आर्थिक मदत वगैरे ते चालू असते. ती मदत करतो कोणी, कसं ज्याला जसं आम्ही तसं मदत करतात. अडचण होती ती जाणूनच तुम्ही मदत केलेली आहे. त्याबद्दल खरं तर आमच्या ग्रुपच्या वतीने दिव्यांग संगीत साधना या पार्टीच्या वतीने आपले खरं मनपूर्वक आभार आहे.